नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। केळी उत्पादकांचा जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे। पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील अशोक पाटील यांनी याच ओळखीला नवी झळाळी प्राप्त करून दिली आहे। अशोक पाटील यांनी उत्पादित केलेली केळी जम्मू व काश्मीर येथे विक्री होत असल्याने पंचक्रोशीतील केळी उत्पादकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। केळी पिकाच्या लागवडीपासून कापणीपर्यंतची संपूर्ण माहिती व घ्यावयाची काळजी याबद्दल स्वतः बांधावरचा नव्हे तर बुंदावरचा शेतकरी अशोक बाबूराव पाटील हे सहकारी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देत आहेत। कोल्हे येथील आदर्श शेतकरी आणि बापणा कृषी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र बापणा यांनी सुद्धा अशोक पाटील यांचे कौतुक केले असून शेतकऱ्यांनी खचून न जाता फळपिके घ्यावीत असे आवाहन केले। शेतकऱ्यांना एक विनंती माझी, आपल्या केळी बागेमध्ये 10, 11, 12, 13, 14, 15 फण्यापर्यंत फण्या नेसवत आहेत मित्रांनो। तर या पूर्ण फण्या ठेवल्यामुळे आपल्या वाधा जो असतो केळीचं जे केळ फुल असतं केळ असतं ते लांब नाही होत मित्रांनो। कमीत कमी 7, 7.5, 8 इंचापर्यंत आपली केळाची लांबी पाहिजे। त्यासाठी 14 मधनं कमीत कमी 5 ते 6 फण्या आपल्या कमी झाल्या पाहिजे। तुम्ही 8 जरी ठेवल्या तरी तो वाद लांबल्यामुळे काय होतं की आपल्याला वजन सेम भेटतं, पण काही शेतकऱ्यांना ते समजत नाही। त्याच्यामुळे काय होतं, आपली फसगत होती। ज्यावेळेस आपला माल कटिंगवर येतो त्यावेळेस व्यापारी त्या मालाला 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल कमी दराने आपल्याला मागतो। तर माझी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे की त्यांनी कमीत कमी 8 ते 9 फण्या ठेवायच्या, बाकीच्या काढायच्या, आणि खालची जे फणी आपण कट करतोय तिथे 2 केळं ठेवले गेले पाहिजे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव। शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।